नमस्कार. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कृषी क्षेत्राचा विकास सिंचनाशी निगडीत आहे. भारतामध्ये जलसाठा विपुल प्रमाणात आहे, परंतु पाण्याच्या राजकारणाने बऱ्याच राज्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यांमध्ये सिंचन क्षेत्रात जी गुंतवणूक केली गेली त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. जास्त गुंतवणूक करूनही म्हणावा तेवढा विकास मात्र झालेला नाही. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. राज्यातील गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना राबवली होती. मात्र ही योजना फोल ठरली असल्याचा ठपका भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगने ठेवला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या कॅगच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या योजनेसाठी तब्बल 9,634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅग म्हणते. या योजनेतून 12,000 गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावाही केला गेला होता, परंतु अंमलबजावणी करताना मात्र कंत्राटदार आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचाच विचार केला गेल्याचे दिसते. जलतज्ज्ञांनी या योजनेविषयी वेळोवेळी आक्षेपही नोंदवले होते. नेमके कॅगने काय म्हटले आहे हे अगोदर पाहूयात. कॅगच्या म्हणण्यानुसार जलयुक्त शिवार अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आले आहे. तसेच अनेक गावात पाण्यासाठी अजूनही टँकर सुरू आहेत. दुसरे म्हणजे कॅगने पाहणी केलेल्या 120 गावांपैकी एकाही गावामध्ये दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान दिलेले नाही. राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचे मूळ उद्दिष्टच त्यामुळे असफल झाले आहे. जलयुक्त शिवारच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणतीही कार्यपद्धती अवलंबली नसल्याचेही कॅगने म्हटले आहे. अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या 4 जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली नाहीत. या कामांसाठी 2,617 कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही जलयुक्त शिवाराची अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे कॅगचे म्हणणे आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी असतानाही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण म्हणून घोषित केल्याचा ठपका कॅगने फडणवीस सरकारवर ठेवला आहे. या योजनेच्या परिस्थितीवर वांद्र्याचे आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅगने जलयुक्त शिवारच्या कामाचं जे मूल्यमापन केलं ते संपूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे का हाच प्रश्न निर्माण होतो. जवळजवळ 6,41,000 वर कामं राज्यभरात झाली, त्यापैकी केवळ 0.17% कामाचं मूल्यमापन केलं. 22,000 वर गावं पूर्ण राज्यामध्ये आहेत, त्यापैकी केवळ 120 गावांमध्ये झालेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. याचा अर्थ केवळ 0.53% कामांची या गावातली पाहणी त्यांनी केली. याचा अर्थ जवळजवळ 0.17% कामाच्या आधारावर संपूर्ण योजनेचं मूल्यमापन करणं हे वस्तुस्थितीला धरून नाही. खऱ्या अर्थाने पूर्ण जर अहवाल बघितला तर लक्षात असं येतं लागवडीखाली आलेलं क्षेत्र हे जवळजवळ 80% मान्य केलेलं आहे. त्याचबरोबरीने लक्षात असं येतं की टँकर विना पाणी गावाला पोहोचलं जात आहे अशी गावं 80% दिसत आहेत. याचा अर्थ बहुतांश गावांना लागवडीचं क्षेत्र आणि टँकर मुक्ती मिळाली त्या योजनेवर नाव केवळ ठेवणे राजकीय भाष्य ठरेल. खरं तर कॅगचा अहवाल हे सांगतो की ठाकरे सरकारने हे काम परत पुढे चालू ठेवलंच पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. योजनेची कामे करताना माथ्याऐवजी पायथ्यापासून कामांची सुरुवात केली गेली. त्यामुळे पायथ्याकडील गावांमध्ये ऊस आणि मक्यासारखी जास्त पाणी खाणारी पिके घेतली गेली. तसेच या कामांचे एकक पाणलोट क्षेत्र न ठेवता गाव ठेवले गेले, त्यामुळे झालेल्या कामांचे स्वरूप फारच मर्यादित राहिले. शास्त्रीय अभ्यासाआधारे कामे करून पाणी जमिनीत मुरवले आणि ते जमिनीखालूनच नदीच्या दिशेने वाहत राहिले तर आणि तरच भूजल पातळी वाढते. या तत्वाला मात्र बगल देण्यात आली आहे. काही ठिकाणी ग्रामसभेच्या संमतीशिवाय आराखडा आखून परस्पर कामे करण्यात आली. कंत्राटदार, प्रशासन व राजकीय नेतृत्वाचे यात साटेलोटे असल्याचे गावकरी सांगतात. जलयुक्त शिवारची कामे होताच खोलवर कूपनलिका खोदल्या गेल्या, त्यामुळे नदीनाल्यांचे पुनरुज्जीवन होऊच शकले नाही. काही ठिकाणी निधी खर्च झाला मात्र कामे झालीच नाहीत, तर काही ठिकाणी जुनीच कामे जलयुक्तची कामे म्हणून खपवली गेली. या योजनेत लोकसहभाग फारच मर्यादित स्वरूपात होता. त्याऐवजी ट्रॅक्टर, JCB आणि पोकलेनच्या सहाय्याने सलग समतल चर आणि वृक्षारोपणासाठी खड्डे खोदले गेले.
कॅगने दिलेला अहवाल जलयुक्त शिवार योजनेची वास्तविकताच दाखवते. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, प्रशासनाची संवेदनशीलता, कंत्राटदारांची प्रामाणिकता आणि कामांची शास्त्रशुद्ध पद्धती असल्याशिवाय अशा योजना पूर्ण होणार नाहीत हे मात्र निश्चित आहे.